नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहावे हे कोणाला नाही वाटत सगळ्यांनाच वाटतं की आपल्या परिवारातले लोक सुरक्षित राहावेत सुखी राहावेत समाधानी राहावेत घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असावा शांततेत आपले कुटुंब जगावं असं प्रत्येकाला वाटतं मग मित्रांनो आपण आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी बरेचसे उपाय बरेचसे प्रयत्न करतो त्याच्यासाठीच तर आपण काम करतो कमवतो परंतु मित्रांनो देवाचे नाव घेणे देवाची सेवा करणे देवाचे उपाय करणे सुद्धा गरजेचे असते कारण पैसाच कमवून किंवा काम करून आपण सुरक्षित आणि सुखी राहू शकतो का काहींना वाटत असेल की राहू शकतो पण त्यासाठी देवाचा आशीर्वादसुद्धा हवा म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे खास आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी फक्त रोज संध्याकाळी तुम्हाला एक काम करायचं आहे हो रोज देवाही आपण देवपूजा करतो देवासमोर दिवा लावतो देवांची सेवा करतो त्यावेळेस तुम्हाला हे एक काम करायचे आहे हे काम केल्याने आपला संपूर्ण परिवार सुखी राहील सुरक्षित राहील समृद्ध राहील शांततेत राहील आणि आनंदी राहील आता हे काम कोणते आहे तर मित्रांनो हे काम करण्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पोथी हवी हे पुस्तक हवं जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोथी असेल तर त्यामध्ये कालभैरव अष्टक दिलेले आहे एकदम सोपे कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून एक वेळेस रोज संध्याकाळी वाचायचे आहे वाचताना देवघरात अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि त्यानंतर कालभैरव अष्टक वाचायचं घरातल्या कोणत्याही व्यक्तीने वाचले तरी चालते कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर जी अगरबत्ती लावली असली होती त्याची जी उदी असेल ती घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या कपाळी टिळा म्हणून लावायचे आहे रोज संध्याकाळी कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर लगेचच तो टिळा प्रत्येकाच्या कपाळी तुम्हाला लावायचा आहे आणि हे न चुकता रोज संध्याकाळी तुम्हाला काम करायचं आहे याने तुमचे कुटुंब सुखीसुद्धा राहतील आणि समाधानी आणि सुरक्षितसुद्धा राहतील तर नक्की हे काम करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद